नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल माय शायनिंग स्टार्स मध्ये। आजचा आपला विषय आहे 10 सोप्या ओळी लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध माहिती। तर चला सुरू करूया। प्लीज डोंट फॉरगेट टू लाइक एंड सब्सक्राइब टू माय चॅनल माय शायनिंग। लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगल सराय येथे झाला। लाल बहादूर शास्त्री स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते। शास्त्रीजींचे वडील शारदा प्रसाद शिक्षक होते आणि त्यांच्या आईचे नाव राम दुलारी देवी होते। शास्त्रीजींचा विवाह ललिता देवी सोबत झाला होता। लाल बहादूर शास्त्रींनी उच्च शिक्षण 1926 मध्ये काशी विद्यापीठ मधून पूर्ण केले होते। त्यानंतर त्यांना शास्त्री विद्वान ही पदवी दिली गेली। शास्त्रीजी एक महान स्वातंत्र्य सैनिक एवं प्रमुख नेता होते। लाल बहादूर शास्त्रींनी देशाला जय जवान जय किसान हे घोष वाक्य दिले। शास्त्रीजींना 1966 साली सर्वात प्रतिष्ठित भारत रत्न पुरस्कार मिळाला। शास्त्रीजींनी हरित क्रांतीला प्रोत्साहन दिले आणि सामाजिक क्षेत्रात सुधारपण केले। 11 जानेवारी 1966 साली शास्त्रीजींचे हृदयघातामुळे ताशकंद येथे निधन झाले। धन्यवाद। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करा। आणि अशा सरलतम एज्युकेशनल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।